नमस्कार मित्रांनो, मी वैभव जाधव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील प्रसिद्ध अशी राणीची बाग म्हणजेच वीर माता जिजाबाई भोसले उद्यान भायखळा याबद्दल माहिती पाहणार आहोत. समृद्ध वारसास्थान असलेले मुंबईतील अनोखे वनस्पती उद्यान अर्थात राणीची बाग. राणीची बाग ही 52 एकर एवढ्या भूखंडावर विस्तारलेली आहे. राणीची बाग किंवा वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच सिमेंट काँक्रीटचा विळखा पडलेल्या आणि धुराने कोंडटलेल्या मुंबई शहराचे हरितपुष. इथे प्रवेश केल्या केल्या हवेतील ताजेपणा तर जाणवतोच व वाहनाच्या कर्णकर्कश आवाजाची जागा पक्ष्यांचा किलबिलाट घेतो. तर चला पाहूया ही राणीची बाग. मित्रांनो, राणीची बाग ही सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडी असते. तुम्हाला तिकीट ही 4 वाजेपर्यंतच मिळते, त्यानंतर तिकीट मिळत नाही. तुम्हाला प्रवेश फी ही प्रौढांसाठी 50 रुपये, लहान मुलं 3 ते 12 वर्षापर्यंत 25 रुपये आणि कुटुंबाकरिता म्हणजेच पती पत्नी आणि 2 मुले 3 ते 12 वर्ष त्यांचं 100 रुपये तिकीट आहे. राणीची बाग ही दर बुधवारी बंद असते. तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकता 22 स्पॉट आहेत ते तुम्ही बघायचे आहे. हे सर्व स्पॉट बघण्यासाठी आपणास अंदाजे 2 ते 3 तास लागतात. सर्वात आधी आपल्याला हत्तीचं दर्शन होतं, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा हत्ती. हा नंतर स्लॉथ बियर म्हणजेच अस्वल या ठिकाणी वाघ. मित्रांनो, वाघ पाहण्यासाठी भरपूर पर्यटक या ठिकाणी येत असतात, कारण वाघाचं समोरूनच आपल्याला काचेतून दर्शन होतं, त्यामुळे या ठिकाणी भरपूर गर्दी असते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा वाघ. वाघ हा अगदी काचेच्या जवळ येतो, त्यामुळे हा व्यवस्थित आपणास पाहायला मिळतो. रागीट असा वाघ हा आपण जवळून पाहू शकतो. बिबट्या आम्ही सकाळी लवकरच गेलो होतो, त्यामुळे बिबट्या हा काय बाहेर आला नव्हता, तो जाळीमध्येच होता. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की हा बिबट्या जाळीमध्ये इकडून तिकडून अशा फेऱ्या मारतो आहे. कोल्हा आपल्याला गावी शेतामध्ये वगैरे पाहायला भेटतो, पण या बागेमध्ये कोल्हा हा सकाळी शांत असा झोपला होता, त्यामुळे हा काय कोल्हा व्यवस्थित पाहता आला नाही. या ठिकाणी बघू शकता हा कोल्हा असा शांत झोपलेला आहे. पानघोडा तुम्ही बघू शकता, पानघोडा हा पाण्यामध्ये मस्त असा पोहतोय, छान पाण्याचा आनंद घेतोय तो. 2 पानघोडे या ठिकाणी आहेत. सांबर, चितळ आणि बारशिंगा हे तिन्ही आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. एकाच ठिकाणी म्हणजे 3 वेगवेगळ्या ठिकाणी हे ठेवलेले आहेत. हे तिन्ही कळपामध्ये राहतात, त्यामुळे तुम्ही बघू शकता हे कळपामध्येच एकत्र दिसतात. बागेतील प्रमुख आकर्षण म्हणजेच पेंग्विन कक्ष. पेंग्विन कक्षासाठी एक विशिष्ट अशी इमारत या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. पेंग्विन पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्या पेंग्विनसाठी थंड वातावरण आवश्यक असतं.
माकड आणि वानर यामध्ये पिंजऱ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे माकड वानर यांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. बंदिस्त असल्यामुळे ते पिंजऱ्यामध्येच खेळत असतात, एकमेकांशी भांडतसुद्धा असतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान अशी सुंदरची प्रतिकृती बाहेर तयार करण्यात आलेली आहे आणि आतमध्ये ते पिंजऱ्यांमध्ये कोंडून ठेवलेले आहे. पक्ष्यांचे नंदनवन या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. हे सर्व पक्षी आपण जवळूनसुद्धा पाहू शकतो, त्यांची माहितीसुद्धा या ठिकाणी बाहेर दिलेली आहे. पक्ष्यांचे नंदनवन, सोनेरी तितर, लाल पोपट, रोज रिंग पॅराकिट, क्रॉक्टिक मोर, राखाडी पोपट आणि असे वेगवेगळ्या पक्ष्यांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. हे पक्षी आपण जवळून पाहू शकतो. मित्रांनो, आपल्याला पक्षी व प्राणी हे खूप जवळून पाहायचे असतील तर आपण सकाळच्या वेळी म्हणजेच जेव्हा राणीची बाग उघडते त्यावेळेस यावं. सकाळी 9 नंतर गर्दी कमी असते त्यामुळे पक्षी व प्राणी आपल्याला व्यवस्थित पाहता येतात. रविवारी किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी जर आपण आलात तर आपल्याला हे पक्षी व्यवस्थित पाहता येत नाहीत किंवा प्राणीसुद्धा व्यवस्थित पाहता येत नाहीत, त्यामुळे शक्यतो आपण मधल्या वारीत यावं. या ठिकाणी सुंदर असा छोटासा पाण्याचा कारंजा या ठिकाणी आहे. पान पक्षी आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पान पक्षी आहेत ते सुद्धा पाहू शकतो. छान, या पान पक्ष्यांच्या चोचींची रचना याविषयी सुद्धा एक बाहेर बोर्ड लावलेला आहे, त्यावरून आपल्याला हे पक्षी ओळखता येतात. मित्रांनो, या ठिकाणी कासवसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. कासव हे पाण्यामध्ये राहणारेसुद्धा आहेत आणि जमिनीवर राहणारे आहेत. हे आता आपण बघूया. हे बघा, हे पाण्यातील कासव छान असं पाण्यामध्ये पोहत आहे ते. कासवांना सुद्धा पाहायला खूप गर्दी असते. लहान मुले कशा प्रकारे कासवांचा आनंद घेत आहेत, कासवसोबत खेळण्याचा आनंद घेत आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कासवसुद्धा त्या ठिकाणी वारंवार येत आहे. लहान मुलांना असं वाटतं की आपल्या बोटांनी ते आपण त्यांना स्पर्श करू शकतो. पुढे आपल्याला एक स्टार्ट का टॉटोराईज आहेत, त्यांसाठी विशिष्ट अशी योजना ठिकाणी केलेली आहे. आज माझा सुट्टीचा दिवस असल्यामुळे काही प्लॅन करावा असं ठरवत होतो तर म्हटलं की राणीच्या बागेत जाऊन येऊया, त्यामुळे फॅमिलीसोबत राणीची बाग पाहायचं ठरवलं. अशा प्रकारे संपूर्ण 2.5 ते 3 तासामध्ये आम्ही ही संपूर्ण राणीची बाग पाहिली. त्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता प्राणी पक्षी यांबद्दलसुद्धा माहिती आपण दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला राणीच्या बागेचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.